करू शकतात, तर ते अप्रूव्ह करायचं काम फक्त सीईओ लेवलला आहे, बाकी डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा स्टेट बोर्डला नाहीये. न्यू रिपोर्ट्स, आता आपले हे रिपोर्ट्स कोण कोण पाहू शकते? सीईओ ऑफिस, डीईओ ऑफिस आणि स्टेट लेवल बोर्ड. आणि जनरेट रिसिप्ट आहे, जेव्हा ते कॅश मूव्ह करतील जे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज जी बैठक करण्यात आली होती आणि जे मार्गदर्शन करण्यात आलं होतं, नेमकं कोणी अधिकाऱ्यासोबत बैठक होती आणि काय मार्गदर्शन करण्यात आलं? आपण सर्वांनाच माहीत आहे की भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता केव्हा पण लागू शकते, त्या अनुषंगानं हदगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 84 हदगाव विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मान्य श्री अविनाश कांबळे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज जे काही निवडणुकीसाठी आपण विविध पथकं निर्माण करतो, त्यामध्ये SST पथक असेल, FST असेल, VVT असेल, VST असेल आणि झोनल अधिकारी आणि BLO या सर्वांचं जे ते वेगवेगळ्या टाइमिंग शेड्यूलमध्ये आज बैठका घेऊन त्या त्या पथकाचं नेमकं काम काय आहे आणि जशी आदर्श आचारसंहिता लागू होईल की इमिडिएट आपल्याला 24 तासात, 48 तासात, 72 तासांमध्ये आचारसंहितेच्या अनुषंगाने आपल्याला त्याच्या अंमलबजावणीबाबत काय कारवाई करायची आहे याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. सर्व पथकांना त्यांचं जे काही रोल आहे, त्यांचं जे काही कार्य आहे, हे त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे, मास्टर ट्रेनरद्वारे आणि स्वतः मान्य सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना समजून त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आतापर्यंत हे जे सर्व पथकं आहेत याचं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर, त्यानंतर हदगाव येथे सुद्धा यापूर्वी प्रशिक्षण झालेलं आहे आणि आजचं असं एकूण 3 प्रशिक्षण आतापर्यंत त्यांना देऊन या निवडणुकीच्या कामासाठी त्यांची जबाबदारी जी आहे त्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती देऊन सर्व पथकं आता त्यांना आपलं काय काम आहे याची पूर्ण जाणीव झाली. जशी आचारसंहिता लागू होईल सर्व पथकं ॲक्टिव्ह होतील आणि ते चांगल्या पद्धतीनं बिनचूक असं निवडणुकीचं काम करतील.